ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बातमी नाशिक मधून आहे. नाशिकच्या इगतपुरीतल्या मुंढेगाव जवळच्या जिंदाल कंपनीमध्ये मोठी आग लागली आहे. आगीनंतर स्फोटाचे आवाजही ऐकू आल्याचं कळतंय. या दुर्घटनेमध्ये काही जण जखमी झाल्याचं सुद्धा समजतंय. दरम्यान आगीची तीव्रता कळल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे हे घटनास्थळी रवाना झालेले. प्रांजल कुलकर्णी आपल्याला अपडेट देतील. प्रांजल, आगीची सध्याची काय परिस्थिती आहे? प्रज्ञा, जिथे आग लागली आहे इगतपुरी तालुक्यातील मुंडेगावमध्ये, हे जी जिंदाल कंपनी आहेत तिथे, म्हणजे काही अंतरावर मी आत्ता आहेत इथे, म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव म्हणजे मीडिया असेल किंवा इतर कुठल्याही प्रतिनिधी किंवा नागरिकांना सध्या मध्ये सोडलं जात नाही आहेत. पण आपण जे इथे रोडवरून जर बघितलं तर आगीची भीषणता आपल्याला दिसू शकेल. धुराचे लोटच्या लोट, मोठे लोट हे इथे बघायला मिळत आहेत. मोठे स्फोट अजूनही मध्ये होत आहेत आणि बघ्यांची गर्दी इथे बाहेर ही झालेली आहेत. आपण जर बघितलं तर म्हणजे यावेळी कंपनीत देखील मोठ्या संख्येने कामगार हे होते आणि त्याचवेळी ही घटना घडलेली आहेत. आपण जर बघितलं तर सर्व इथले कामगार आहेत. नक्की यावेळी काय घडलं तिथे प्रत्यक्ष त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. भाई, तुम वहां पे थे क्या, क्या हुआ? वहां पे हम लोग गाड़ी लेके गए थे, कोलसा गाड़ी लेके गए थे. तो अचानक जैसे बम कैसे स्फोट होता है, उससे अचानक बोतल फट गया. अब फटने के बाद पूरा आग निकलने लग गया. आग निकलने के उसके बाद जितना जो हम लोग गाड़ी वाले जितने भी ड्राइवर थे, हम लोग सब फटाफट गाड़ी निकाल के वहाँ से हम लोग भाग गए. पूरा पार्किंग 30-35 गाड़ी थे, हम लोग सब आके बाहर पार्किंग में लगा दिए हम लोग. कंपनी में कितने लोग होते हैं? कंपनी में तो वहाँ तो बहुत आदमी काम करता है. हाँ, लेकिन वहाँ पे जितना उसके अंदर में काम करता था, अब पूरा वो कुछ दिखा नहीं धुआं से. वहाँ कितना आदमी जिंदा है, कितना आदमी नहीं, ये कुछ बता नहीं सकते हम. कुछ लोग मरे. जब उड़ा ना तो हम लोग गाड़ी के ऊपर पतरा उतरा आ गया. आदमी लोग एक दो निकला वहाँ से, पूरा चेहरा वहाँ पे लग गया था, ब्लास्ट कर गया पूरा बॉयलर. हम लोग गाड़ी स्टार्ट उस्टार्ट करके धीरे धीरे उधर ले गया. बहुत सारे लोग आदमी वहाँ फंस गया, दरवाजे पे आग लग गया ना, बहुत सारे लोग फंस गए. जितना आदमी वहाँ पे होगा ना अंदर में, मेरा अंदाज से एक भी आदमी नहीं बचा होगा धुआं के कारण. हाँ, लेडीज ज्यादा वहाँ पे, लेडीज अंदर ज्यादा काम करती है. लेडीज ज्यादा. तुम कैसे आए, डर नहीं हो? हम लोग घबराहट से तो कलेजा ऊपर निकल गया हम लोग का. वहाँ से जब लेकर आ गए गाड़ी, तब हम लोग जान में जान थोड़ा बचा है. हाँ, वहाँ पे थे तो हम लोग पहले गाड़ी में बैठे हुए थे, देख रहे थे. पहले जब बड़ा स्पीड से फटा ना तो हम लोग सब लोग आवाज किए, भाई गाड़ी लेके भागो. फिर वही वीडियो वीडियो बनाया, फोटो वोटो लिया उसका. और सब लोग ड्राइवर को बोले सब गाड़ी लेके निकलो बाहर. हाँ, ब्लास्ट कैसे हुआ होगा? बॉयलर ही फटा. इसमें बॉयलर फटने का, इसमें ब्लास्ट होने का कोई कारण नहीं है. बॉयलर के ज्यादा गर्मी की वजह से भी बॉयलर फट जाता है, ऐसा बात नहीं है. हाँ, ज्यादा अगर गर्म हो जाएगा था, ये होता तो बॉयलर फट जाता है इसमें. अभी कितने फायर ब्रिगेड के अंदर आए? पांच फायर ब्रिगेड गया होगा. नहीं नहीं, 20-25 फायर ब्रिगेड होगा और एम्बुलेंस गया होगा 20-25. पहले से जा रहा है. ये कब हुआ है? कब हुआ है? अरे अभी एक घंटा पहले हुआ. 11:30 बजे हुआ. 11:30 बजे हुआ वहाँ पे. आदमी वहाँ से नहीं भाग पाया है, अंदर वाला आदमी नहीं भाग पाया. कितने लोग फंसे होंगे वहाँ पे? बहुत सारा लोग, लेडीज लोग अंदर में बहुत काम करता है, प्लास्टिक का है ना, बहुत सारा लोग काम करता, भाग नहीं पाया. हम लोग गाड़ी निकालने में इतना तकलीफ हो गया ना सब. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे बॉयलरचा स्फोट झालेला आहे. प्रांजल, तू त्यांच्याशी संवाद साधच, पण त्याआधी हिरामण खोसकर, इगतपुरीचे आमदार, सध्या आपल्या सोबत आहेत. खोसकरजी, खूप मोठ्या प्रमाणावर आग लागलेली आहे, अनेक जण आतमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जाते. तुम्हाला या घटनेची काय माहिती आहे? तुम्ही जाताय का तिथे? मॅडम, मला या घटनेची अर्धा तासापूर्वी माहिती मिळाली. मी वैजापूरला होतो, परंतु कलेक्टरला, कमिशनरला, प्रांताला, तहसीलदारला सगळं पाठवलं. सिव्हिलला ज्यांना 50 काठची व्यवस्था केली, शिन्नरला पण केली, एसएमडीला पण केली, आणि फायर ब्रिगेडचं सगळं शिन्नरहून मागवलं. काही नाशिकहून मागवल्या. दौलत दरोडा हे जे आमदार आहे शहापूरची, त्यांच्याकडून पण मागून राहिलो मी. जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्या अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्यात का तिथे? हो, पोहोचले, भरपूर पोहोचले. इकडे पोहोचले तर ठाण्याच्या मी शहापूरच्या माग उडायलो तिथं. आणि मी आता मी एवढा पास केला, एवढ्याच्या पुढे निघालो मी आता तिथं घटनास्थळी चालवलंय. या सगळ्या संपूर्ण घटनेमध्ये किती जण जखमी झालेत, किती जण आत अडकले? आता माझा मुलगा तिथं उभा आहे. हा हा, मुलगा उभा आहे तिथं. 100 च्या आसपास झालेले. 100 च्या आसपास माणसं अडकली आहेत. हो हो हो,
आता माझा मुलगा दोन नंबरचा मुलगा तिथे आहे, माझे दोन पिये पण तिथे आहेत, 100 आसपास तिथे झालेलं आहे. पण मग त्यांना बाहेर काढण्यासाठी काही विशेष पथक किंवा तशी काही यंत्रणा मागवली तुम्ही? पूर्ण आग इकडनं तिकडनं लागले तशी 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 यंत्रणा चालू आहे तिथे. तुम्ही स्वतः जाणार कंट्रोल 5 मिनिट संपर्क चालू आहे. तुम्ही जाणार आहात स्वतः तिथे? आम्ही चाललो, मी एवढा पास केला, मला रस्त्याने जितकं लागेल गाडी तेवढं वेळ चालू फक्त. सध्या जे लोक तिथे अडकलेले आहेत त्यांना मदतीची गरज आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्याची सुद्धा माहिती मिळते. हिरामण खोसकरजी, आभार आपले, आपण एबीपी माझाशी संवाद साधलात आणि माहिती दिलीत त्याबद्दल. तर खूप मोठ्या प्रमाणावरती इथे आग लागलेली आहे. 100 आसपास लोक आतमध्ये अडकल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते. प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा तसं सांगितलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.